नमस्कार, मी केतकी जोशी आणि दुपारी 1 च्या बातमीपत्रातली पहिली बातमी आहे मुंबईमधली. मुंबईतल्या वांद्रे इथं गरीबनगर झोपडपट्टीला काही वेळापूर्वी आग लागली आहे. अत्यंत भीषण आग आहे ही असं समजतंय. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या इथं आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, पण हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे आणि त्यामुळे अर्थातच अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या तिथे पोहोचेपर्यंत खूप अडचणी येत आहेत. आग विझवताना सुद्धा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. आगीमुळे या परिसरामधले या जे सिलेंडर आहेत त्याचे देखील स्फोट होत आहेत. खूप जवळजवळ झोपड्या आहेत, तिथे वारंवार इथे आग लागण्याच्या घटना सुद्धा घडत असतात आणि आग लागल्यानंतर या छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये जे सिलेंडर आहेत त्यांचे स्फोट सुद्धा लगेचच होतात. त्यामुळे सगळ्यात आधी इथून लोकांना बाहेर हलवणं, सुरक्षित स्थळी हलवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर ताबडतोब इथं आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात. पण परिसर खूप छोटा आहे, अरुंद गल्ल्या आहेत, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायला अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत. ये 2.5 घंटे हो चुके हैं, जबकि जब आग लगी है तो यहाँ के जितने भी छोकरे माशा जितने भी लड़के हैं हमारे जितने जो है बुझाने में लग गए. फायर ब्रिगेड आई माशाल्लाह, वो भी काम कर रही है अलहमदुल्ला. और जितना आना चाहिए स्टार्टिंग में उतना नहीं है क्योंकि बांद्रा नजदीक था, फायर ब्रिगेड 5 मिनट का रास्ता है. फिर भी आके उन्होंने कोशिश करी, बाहर से ही मंगाई और अल्लाह का शुक्र है जितना जो है जितना जलना था जितना कम जलना था तो उससे ज्यादा जल गया. आप मिनिमम ये घर गिनती करने जाएंगे तो अभी बहुत घर जले, कम से कम 50 से 100 घर जले हुए और कम से 10 से 15 बाटले तो हमारे सामने फूटे हुए और इतना देख चुके हैं हम लोग यहाँ पर खड़े रह. मुंबई के बांद्रा वेस्ट इलाके में बड़ी आग लगी है. आपको बताना चाहेंगे कि बांद्रा वेस्ट इलाके में जो स्लम है, स्टेशन के बाहर स्लम है, वहाँ पर बड़ी आग लगी है. तकरीबन 15 से 20 फायर ब्रिगेड की गाड़ियाँ यहाँ पे मौजूद है. अगर हम आपको दिखाना चाहें कि जो स्लम है जहाँ पे आग लगी है उसे फायर ब्रिगेड बुझाने की पूरी कोशिश कर रहा है और देख सकते हैं कि किस तरीके से यहाँ पर जो फायर ब्रिगेड है वो अलग अलग जगह पे मौजूद है और फायर जो ब्रिज के ऊपर से आग को बुझाने की कोशिश की जा रही है और जो लोग अंदर फंसे थे उन्हें निकालने की कोशिश की जा रही है. हालांकि इस झोपड़पट्टी में काफ़ी ज़्यादा लोग मौजूद थे और आप देख सकते हैं कि काफ़ी बड़ा इलाका है और जो फ्लोर है झोपड़पट्टी के वो 3 से 4 फ्लोर यहाँ पर हैं. और अगर मैं आपको दूसरी तरफ दिखा सकूँ तो आप देख सकते हैं कि उस साइड की जो झोपड़पट्टियाँ हैं तकरीबन 40 से 50 झोपड़पट्टियाँ बिल्कुल जलकर खाक हो चुकी हैं और जो ये जो जो धुएँ का गुबार है वो लगातार फैलता जा रहा है. पूरे इलाके के आगे पीछे फायर ब्रिगेड की जो टीम है वो पहुँच चुकी है और कोशिश की जा रही है कि जहाँ पे ये जो आग लगी है उसे जल्द से जल्द बुझाया जाए. अगर हम थोड़ा सा आगे जाके आपको दिखाना चाहेंगे कि इधर भी जो फायर ब्रिगेड की टीम है वो यहाँ पर पहुँच रही है कि जिस तरह से आग लगी उसे आग पर काबू पाया जा सके. तो जो ब्रिज के जो जिस जगह पर हम खड़े हैं वहाँ पर ब्रिज के ऊपर से फायर ब्रिगेड की कई टीमें यहाँ पर मौजूद हैं और कोशिश की जा रही है कि जो आग लगी है वो जल्द से जल्द बुझाया जा सके. इसमें कितने लोग अंदर फंसे हैं इसकी अभी तक आधिकारिक जानकारी नहीं मिल पा रही है और फायर ब्रिगेड और जो लोग तमाम लोग जो तमाम एजेंसियां बीएमसी मुंबई पुलिस यहां पर उनका साफ तौर पर कहना है कि सबसे पहले जो प्राथमिकता है वो आग बुझाने की है और जो लोग अंदर फंसे हुए हैं उन्हें जल्द से जल्द बाहर निकालने की है. आणि आपण आता बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, सध्याची काय परिस्थिती आहे, आग विझवण्यात यश आलंय का आणि जीवित हानी काही झाल्याचं वृत्त आहे का? किती आपण जर अजून बघितलं तर अजूनही आगीवर सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर आगीवर सध्या नियंत्रण मिळालंय असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कुलिंगचं काम सुरू आहे, लाकडाच्या झोपडपट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पुन्हा आग दुमसू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीवर सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 टँकर 8 ते 10 अग्निशमन दलाचे इंजन यासोबत शेकडो कर्मचारी आणि स्थानिक अनेक समाजसेवक असो स्थानिक लोक असो यांच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे. मुंबई पोलीस अक्षय मी तुला थांबवते, तुझ्याकडनं माहिती घेणारच आहे, पण स्थानिक आमदार आहेत आशिष शेलारते आपल्या सोबत आहेत. आशिष सर, इथे वारंवार आग लागते, दाटीवाटीचा हा परिसर आहे, अशा घटना गेल्या काही दिवसातली ही दुसरी घटना आहे. अग्निशमन दलाला सुद्धा इथे पोहोचायला अडचण होते, काय कायमचा उपाय यावर काढला जाणार आहे? मी 2014 पासून हा विषय सातत्याने महापालिका प्रशासनासमोर मांडतोय. तिथे अनधिकृत मजले चढले जात आहेत, त्या अनधिकृत मजल्यांवर तातडीने कारवाई केली नाही तर दुर्घटना हे मी गेले 3 वर्ष सातत्याने बोलतोय. थोडीफार कारवाई
ते थांबते आणि त्यामुळे ही अजून काय आहे याच्या हेतूंची चौकशी करावी अशी पोलिसांकडे मागणी सुद्धा केली. ही स्वतः 2 तास इथे आहे, सगळ्या प्रशासकीय यंत्रणा जागरूक झालेल्या आहेत, त्यांना बोलवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंब आमच्या अँब्युलन्सेस महापालिकेचे अधिकारी कार्यालयाचे पंचनामा करायला अधिकारी आणि त्या ठिकाणी पोलिसांचे आपले पोलीस जवान हे सगळे येऊन त्या पद्धतीने काम करत आहेत. काय कळत नाहीये, त्यामुळे ह्याच्या मागे आगीच्या मागचं नेमकं कारण आहे काय हे गुढ त्याची चौकशी झाली पाहिजे माझी मागणी आहे. आणि अनधिकृत बांधकामावर आशिषजी या ज्या झोपड्या इथे आहेत आग लागल्यानंतर कदाचित काही दिवस इथं काही बांधकाम होत नाही, पण या झोपड्या वारंवार इथे उभ्या राहत आहेत का, पूर्वीपासूनच या आहेत आणि यांच्यासाठी कायमस्वरूपी काही या जर अनधिकृत असतील तर त्या हटवण्यासाठी काही केलं जाणार आहे का? महापालिकेकडे हसाच पाठपुरावा वारंवार गेले 3 वर्ष केला, थोडी कारवाई केली आणि त्यानंतर ते निघून गेलं. माझी आता तरी अपेक्षा आहे की प्रशासनाचे जे अधिकारी महापालिका असो म्हाडा असो अजून कोणी त्यांनी याच्यावर अनधिकृतवर कंट्रोल केलाच पाहिजे. अशी जी सध्याची तिथली काय परिस्थिती आहे, जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे, पण जो दाटीवाटीचा परिसर आहे, वारंवार आगी लागल्यामुळे तिथे एक तर नुकसानही होत आहे आणि अग्निशमन दलाला सुद्धा पोहोचेपर्यंत अडचणी होत आहेत. नाही, हे खरं आहे की ज्या पद्धतीने आगीवर कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाच्या लोकांनी केली ते अजून लवकर होता हवे असते, पण जी कारवाई अग्निशामक दलाने की मला असं वाटतं की ज्या पद्धतीची मोठी दुर्घटना त्यामुळे टिकली एवढं मी नक्की म्हणू शकतो, त्यांनी काम केलं आहे. अगदी, अग्निशमन दल तिथे पोहोचून आपलं काम करतं, पण जे नुकसान झालेलं असतं ते भरून यायला खूप दिवस लागतात, त्यावर काहीतरी ठोस उपाय केला गेला पाहिजे. वारंवार अशा या घटना याच परिसरात घडण्याचं नेमकं कारण काय आहे त्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. चौकशीचीच मी मागणी केली आहे की काय कारण आहे, लागली लावली कोणामुळे लागली कशामुळे लागली कोणाच्या पद्धती हे सगळ्याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी केली. धन्यवाद आशिष शेलार आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय स्थानिक आमदार आहेत आशिष शेलार, परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र वारंवार याच परिसरामध्ये आगी लागतायत. गरीबनगर झोपडपट्टी जी आहे अत्यंत दाटीवाटीचा असा हा परिसर आहे, आपण बघू शकतो दृश्यांमध्ये किती भीषण ही आग असू शकते, कारण धुराचे प्रचंड लोट सध्या तिथे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षातली ही चौथी जवळपास घटना आहे आणि आग लागल्यानंतर इथे पूर्णपणे ज्या झोपड्या असतात त्या जळून खाक होतात, सिलेंडरचे स्फोट होतात. सुदैवाने जीवित हानी आता झालेली नाहीये, मात्र प्रचंड नुकसान या झोपडपट्टी धारकांचं होतं. इथे अनधिकृत बांधकाम खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे, अर्थातच त्यामुळे त्या ते जे बांधकाम असतं ते कशाही प्रकारे वेळं वाकडं वाढलेलं असतं, तिथं अग्निशमन दलाला पोहोचायला सुद्धा अडचणी होतात आणि जीवावर बेतू शकतं एखाद्या वेळेला अशी गंभीर दुर्घटना घडल्यास. हे दृश्य आपण बघतोय, आग विझवण्याचे अर्थातच शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. वांद्रेमधला गरीबनगर झोपडपट्टीचा हा भाग आहे, अत्यंत दाटीवाटीचा लागून झोपड्या असलेला हा सगळा परिसर आहे. यामध्ये बहुतांश झोपड्या अनधिकृत असल्याचं सुद्धा बोललं जातं, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, त्यांना कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी घरं का दिली जात नाही यावर सुद्धा चर्चा होते, मात्र पुन्हा तिथे त्या झोपड्या उभारल्या जातात. आत्ता नेमकं स्फोटाचं कारण आता नेमकं आगीचं कारण कळू शकलेलं नाही आहे, मात्र आगीनंतर सिलेंडरचे स्फोट झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे.